वडोदा रस्त्यावर एका चारचाकी वाहनात आणि ॲपे रिक्षामध्ये अपघात घडला होता. या अपघातामध्ये 3 जण जखमी झाले होते तर कार आणि ॲपे रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले होते. या जखमींवर सध्या जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात 29 मार्च रोजी दुपारी 1:10 घडला होता. तेव्हा या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 8:43 दोघं वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडोदा या गावाजवळ बलेनो कार क्रमांक MH 19 TV 6694 घेऊन पद्माकर भागवत लढे वय 54 राहणार खिरडी खुर्द तालुका रावेर हे जात होते. तर याच मार्गावर ॲपे रिक्षा क्रमांक MH 19 CF 0503 घेऊन चालक शेख तौफिक शेख गुलाम राहणार साकळी तालुका यावल हे येत होते. या दोघं वाहनांमध्ये दुपारी 1:10 वडोदा गावाजवळ अपघात घडला. या अपघातामध्ये दानिश खान अकील खान वय 26 राहणार साकळी, संजय देवीदास कोळी वय 35 राहणार वडोदा, शेख तौफिक शेख गुलाम वय 24 राहणार साकळी हे जखमी झाले होते. तर ॲपे रिक्षा आणि बलेनो कार दोघांचे मोठे नुकसान झाले होते. तेव्हा या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहायक फौजदार विजय पाचपोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बलेनो कार चालक पद्माकर लढे आणि ॲपे रिक्षा चालक शेख तौफिक यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे. 1935 पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली 4थी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे. यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे. यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे. यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवशेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे. नमस्ते दोस्तों, वेलकम टू नाइट स्क्रीन. इस बार लेके हम आपके लिए कार्गो पैंट्स, जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है. आप कलर्स देख सकते हैं, कलर देख लीजिए, नेवी ब्लू कलर, ब्लैक कलर, ये गोल्डन कलर, स्किन कलर, मेहंदी कलर, आर्मी कलर और ये ग्रे कलर. ग्रे कलर है, इलास्टिक है, एडजस्टेबल है, विथ 4 पॉकेट्स. पीछे 2 पॉकेट्स है, सामने 2 पॉकेट्स है, क्रॉस पॉकेट. पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है. ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर, कॉटन पैंट का लुक है पूरा. तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल फैब्रिक है. प्राइस रहने वाले सिर्फ 850 रुपीज़. नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है, उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं. 850 में सिंगल पीस.